हा आहे जग्गू। जग्गू आता 17 महिन्यांचा झालाय। आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याची लहानपणापासूनच वर्ध्याच्या करुणाश्रमात त्याची विशेष काळजी घेतली जाते। त्याला लाडाने जग्गू अशी हाक मारतात। अवघ्या 6 दिवसांचा असताना वाशिम वनविभागाला मरणावस्थेत सापडलेल्या या बिबट्याच्या बछड्याला वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमामध्ये दाखल करण्यात आलं। त्यानंतर तपासणी करताना त्याला डोळ्याचा अँटीप्रियॉन ऑफ आईज हा आजार असल्याचं लक्षात आलं। त्याला डोळ्यांनी काहीच बघता येत नव्हतं। त्यानंतर त्याच्यावर करुणाश्रम येथील तज्ज्ञांनी 3 महिने यशस्वी उपचार केल्यानंतर आता जग्गू आपल्या डोळ्यांनी जग बघू शकतोय। जग्गू लहानाचा मोठा होत असताना करुणाश्रमातील वन्यजीव प्रेमी त्याच्या सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत। उन्हाळ्यामध्ये त्याला दिवसा आणि रात्रीला कूलरच्या हवेमध्ये ठेवण्यात येते। सायंकाळी तो परिसरामध्ये मनसोक्त खेळतो। ऑक्टोबर महिना 2021 मध्ये एक बिबट्याचं जे पिल्लू आहे ते वाशिम वनविभागाला डिपचित अवस्थेत जे आहे ते एका शेतीच्या ठिकाणी सापडलं होतं आणि कमीत कमी 3 ते 4 दिवस त्याला त्याच्या आईसोबत पुनर्मिलन व्हावं त्याकरिता प्रयत्नसुद्धा केले। त्याच्या आईचे अस्तित्व जे आहे ते कुठेच त्या ठिकाणी आढळलं नाही। त्यावेळेस ते पिल्लू करुणाश्रमात दाखल केलं। त्यावेळेस त्याची प्राथमिक तपासणी आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली। त्याला निमोनिया असल्याचं सिद्ध झालं। त्यावेळेस आम्ही त्याचं जे नामकरण आहे ते जग्गू असं केलं। 15 दिवसाच्या संपूर्ण ट्रीटमेंटनंतर जे आहे त्याचा निमोनिया बरा झाला। पण अजून एक आमच्यासमोर आव्हान जे आहे ते उभं झालं की त्याला त्याच्या जे अप्पर आयलिड्स होत्या म्हणजे वरच्या ज्या पापण्या होत्या डोळ्यांच्या त्या आतमध्ये घुमून होत्या, म्हणजे त्याला एंट्राप्रियॉन ऑफ आईज असा डिसीज जो आहे तो होता। तर तो डिसीज प्राण्यांमध्ये क्युअर करणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान होतं। ते 2.5 महिन्यानंतर तो व्यवस्थितरित्या जे आहे त्याचे डोळे उघडण्यास सक्षम झाला। सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही पाहू शकता तो खूप चांगल्या अवस्थेत आहे। आज तो 17 महिन्यांचा झालेला आहे आणि 17 महिन्यांच्या कंडिशनमध्ये त्याला रोज जे आहे ते 3 ते 4 किलो जे आहे ते मांस आम्हाला या ठिकाणी त्याला पुरवावं लागते। आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एन्क्लोजर बघू शकता की त्याच्या एन्क्लोजरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आम्ही एनरिचमेंटसुद्धा त्याला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। त्याला जंगलात सोडण्याचा जो विषय आहे तो खरं तर शासनाचा आहे। शासनाचा ज्यावेळेस आदेश येईल त्यावेळेस आम्ही त्याला एकतर जंगलात सोडू नाही तर त्यांच्या आदेशान्वये जी कारवाई करायची आहे ती रेस्क्यू सेंटरमार्फत करण्यात येईल। लहानपणापासून तर सब ॲडल्ट होतपर्यंतचा जो खर्च आहे तो आतापर्यंत पब्लिक कॉन्ट्रीब्युशनमधून बेअर करण्यात आला। आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये वर्धेलागत जे भूगाव आहे तिथली कंपनी इवोनित यांनी सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती बिबट्याची घेतलेली आहे आणि त्यांची खूप जास्त साथ जी आहे ते करुणाश्रमाला भेटत आहे। कारण त्याच्या खाण्याचा खर्च असो किंवा इतर कुठलाही खर्च असो ती सध्याच्या कंडिशनमध्ये इवोनित कंपनी करत आहे। जग्गू आता करुणाश्रमातील कुटुंबाचा एक लाडका सदस्य झालाय। त्याला पुन्हा जंगलात सोडण्याची प्रक्रिया फार मोठी असून शासनाने निर्णय घेतल्याशिवाय जग्गूला मुक्त करणं शक्य नाही। करुणाश्रमातील सर्व वन्यजीव प्रेमी जग्गूवर खूप प्रेम करतात। स्वतःच्या डोळ्याने न बघू शकणाऱ्या एका बिबट्याच्या बछड्यावर यशस्वी उपचार करून आता त्याला मनसोक्त खेळताना बघून करुणाश्रमातील वन्यजीव प्रेमींच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसून येत आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकमत, वर्धा।